कोबी डाळ म्हणजे काय गं? म्हणजे आंबे डाळ जसं आपण करतो ना तसं कैरी ऐवजी कोबी वापरायचं आहे, कारण कोबी 12 महिने अवेलेबल असतो, कैरी मिळत नाही आपल्याला. ओके, तू करून बघितले? खाऊन बघितले? येस. कशी लागते तुम्ही सांगा मला. ओके, साहित्य सांगतेस मला? हो येस. किसलेला कोबी 1 बाउल, चणा डाळ रात्रभर भिजत ठेवायची आणि सकाळी मिक्सर मधून वाटताना 2-4 मिरच्यांचे तुकडे आणि जिरं घालून वाटायची. ओके, तशी 1 बाउल. मीठ चवीनुसार ओलं खोबरं, लिंबू, मिरच्या, हळद, कढीपत्ता, साखर, लहान वाटी कोथिंबीर, मोहरी आणि हिंग. ओके, मला परत एकदा हे सांग, हे काय केलं म्हणस तू? ही चण्याची डाळ रात्रभर भिजत ठेवली पाण्यात आणि सकाळी मिक्सर मधून वाटताना त्याच्यामध्ये जिरं आणि मिरच्या घातली. बरं, गरम पाण्यात भिजवली की आपली नॉर्मल? नॉर्मल नळाच्या पाण्यात. ओके, साहित्य बघितलेलं आहे, आता आपण जातोय कृतीकडे. तिकडे ती वाटी तापलेली आहे ज्यात आपण फोडणी करणार आहोत, पण त्याच्या आधी आपल्याला काय करायचं? आपण हे मिक्स करून घेऊ एका बोल मध्ये. ओके, ही आपण रात्री भिजवलेली चणा डाळ आणि सकाळी उठल्यानंतर मिक्सर मधून काढले, काढायच्या आधी त्यात 2-4 मिरच्या घातलेल्या, मीठ घातले का? जिरं, मीठ अजिबात नाही घातलं. त्यात आपण ह्याच्यातच घालू. ओके, थोडस मीठ, मीठ साखर, लिंबू पिळूया, येस, कोथिंबीर आणि खोबरं घालायचंय. कोबी जो आपण वापरलाय ना, तर टार्ट्रॉइक ऍसिड म्हणून एक पदार्थ असतो ज्याच्यामुळे कार्बोहायड्रेट फॅट्स मध्ये कन्वर्जन होत नाही आपल्या शरीरात. कार्बोहायड्रेट फॅट्स मध्ये कन्वर्जन होत नाही, त्याच्यामुळे वेट लॉस साठी कोबी खूप चांगला असतो. मला कोबी फार आवडतो. बस, आता आपण फोडणी करूया. ओके, तेल तुला लागेल ना? येस. मोठा करू का? तेल तापवताना एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे बरं का, कारण एखाद्यास काही काही वेळी लक्ष नसेल तर तेल सुद्धा पेट घेतं, त्यामुळे आपल्याला काळजी घ्यावी लागते त्याची. तेलाची नाही आपली, त्याची तेलाची. ओके, ताप मोहरी, हळद, हिंग थोडस आणि मिरच्यांचे तुकडे. आणि मग कढीपत्ता. मोहरी फोडणी आपण याच्यावर ओतणार. हे जे बेसिकली आपण पारंपरिक जे वापरतोय ना, मोहरी आणि हिंग हळद या गोष्टी फोडणीसाठी, तर याच्यातली जी मोहरी असते ती अस्थमा पेशंट साठी खूप चांगली असते आणि त्याच्यामुळे बीपी कंट्रोल मध्ये राहतं मोहरीमुळे. हो येस. हळद जी आपण वापरतो त्याने कोलेस्ट्रॉल कमी होतं, त्याची अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज असतात. ओके, कढीपत्ता वापरला तो केसांसाठी आणि डोळ्यांसाठी खूप चांगला असतो आणि हिंग पोटासाठी खूप चांगलं असतं, त्याच्यामुळे या गोष्टी आपल्या रोजच्या आहारात नेहमी मिळत असतात. आपण त्या घेत नाही, म्हणजे इंडियन डिशेस मधून नक्की मिळतात आपल्याला, प्रत्येक ह्याच्यात फोडणी असतेच. डन? येस. आता रेडी टू सर्व? या. मला प्रचंड उत्सुकता आहे बरं का, कशी लागते ती. आंबे डाळ सारखी आपण कोबी डाळ खातोय. तुम्ही दातोट खाऊ नका माझ्यावर, कारण माझं एक काम आहे, मला हेच करावं लागणार. तुम्ही लिहायला घ्या साहित्य आणि कृती. कोबी डाळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवून वाटलेली चणा डाळ, 1 वाटी कोबीचा किस, मीठ, ओलं खोबरं, लिंबू, मिरच्या, हळद, कढीपत्ता, साखर, हिंग आणि मोहरी. कृती: चणा डाळ वाटताना त्यामध्ये जिरं आणि मिरच्या घालून वाटावी. 1 बाउल मध्ये कोबीचा किस, भिजवून वाटलेली चणा डाळ, मीठ,
साखर, लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. तेलामध्ये मोहरी, हळद, हिंग, मिरच्यांचे तुकडे आणि कडीपत्त्याची फोडणी करावी. ही फोडणी चणा डाळ आणि कोबीच्या मिश्रणामध्ये घालून डाळ एकजीव करून घ्यावी.